शिल्लक आहे. पुन्हा पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट, फुलटो साऊंड साईडला वळवला. तितकासा फटक्यामध्ये बॅलन्स नव्हता, प्रॉपर टायमिंग नव्हतं. डीप मध्ये चेंडू रोशन साळुंके याच्या ठिकाणी उचलून फेक करेल. धावा मिळत्या सहजरित्या, अर्थातच दोन धावा असेल तो शेवटचा चेंडू. तो पॅची कडा घेतले, त्यानंतर पायावरती आदळला चेंडू. सिली पॉइंट मध्ये एक धावा मिळते. पॉपअपलेचा पहिल्या षटकाची सांगता. राऊंड विकेट, बॅटची कडा पाठीमागे हा चेंडू आपण बघतो. शॉट फाईन निघला, एको नको आहे. तो कमी गती ऑन साईडला वाहवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गॅप मधून भरपूर वेगाने चाललाय. षटकाची होती ती सांगता. आलेला चौकार गावदेवी हेदूट नेला, धावसंख्येला नेऊन ठेवतो एकंदरीत 20-17. 17 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धाव फलक नाबाद गावदेवी हेदूट नेचं. षटक प्रगतीपथावर तिसरं तुम्ही बघता. लवकर आता गोलंदाज फुलटॉसला ऑन साईड वाहवलाय, मिसटायमिंग आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडू, ज्या ठिकाणी स्वतः गोलंदाज, परंतु कॅश ड्रॉप झाली. धाबा आपण बघू शकाल मिळत असताना त्यात दोन दोनच्या सहाय्याने धाव फलक जर तुम्ही बघितलं तर ते पुढे जाऊन कोलवा टप्प्याचा चेंडू बॅटवरती तितकासा मिळत नव्हता, चेंडू निसटला आणि पहिले धाव. या ठिकाणी आपण बघू शकाल दुसऱ्या षटकामध्ये एक षटकातील आतापर्यंत एकही आला नव्हता. ऑन साईडला वाहवलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि त्यांचा वाक्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करणारा हा कॅप्टन दयाळूच्या काळानं दयाळूच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. जर तुम्ही बघितलं तर ते 29 वरती उन्हाला ऑफरण्यात आलाय. स्लॉट मध्ये आला बरोबर, चेंडूला पाठवले प्लॉटच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखी एक धमाकेदार षटकार. दोन षटकार आले, धावसंख्येला चालला गावदेव क्रिकेट संघ हेदुटणेची धावसंख्या. षटक संबंध 3 नाबाद. धावा यावेळेला वळवला चेंडूला, चालला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये भोऱ्यासारखा गरंग. डीप मधून क्षेत्ररक्षक सेकंडचा कॉल, दळू धावतो डेंजर रेडला. फेकी आली, ओव्हर थ्रो झालेला आहे, चेंडू डीप मध्ये आता चाललाय. टिपिश कमा पॉइंटला पुन्हा क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत लागली आहे. सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय. अंपायरचा इशारा, धावा मिळताय त्या 6. फुलटॉस आहे, भिरकावलाय अंपायरचा तो बॉल सही सराचा धावा येत नव्हत्या. शेवटच्या 4 आणखी एक षटकार. मध्ये 28 धावा येत आहेत. प्रीतम वेज आहे, वळण घेत असताना चेंडू आपण बघू शकाल त्या ठिकाणी मुन्ना कव्हर करतात गलीमध्ये. दळू धावतो या स्ट्राइक गेटला, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रोहित त्या ठिकाणी 6 वरती नॉट आउट खेळतात. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता डाऊन दी ग्राउंड, पावर पॅक ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ मध्ये थोडस फंबल, शरीराच्या सहाय्यानं चेंडूला थांबवलं, उचलून फेक करत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मधून बबलू पाटील, मेथोडे बी चा कॅप्टन आणि गारविलीचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा. फुल टॉस आहे, डाऊन दी ग्राउंड खेळलेत गॅप मध्ये. लॉंगर उडून क्षेत्ररक्षक येतात, त्या ठिकाणी टप्पा पडल्याबरोबर रोशन आय थिंक चेंडूला उचलून कव्हर करतात. 10 सेकंडचा प्रयत्न.